नमस्कार। आज है आपलं दीपोत्सवाचं 11वं वर्ष। अनेकांना पटलं पण नाही वाटलं पण नाही की 11 वर्ष झाली या दीपोत्सव सुरू करून। मला आजही आठवतंय, मी तो दिवस कधी विसरणार नाही ज्यावेळी मी माझ्या घरामध्ये बसलो होतो 12 वर्षापूर्वी। आणि संपूर्ण शिवाजी पार्क मैदान मला सुनसान काळोख असं मला सगळं दिसत होतं परिसर। आणि मला असं वाटलं की अरे दिवाळीचे दिवस आहेत, शिवाजी पार्क मैदान असं सुनसान असं दिसून कसं चालेल। आणि मला असं वाटलं की बाबा याच्यातनं आपण एक दीपोत्सव सुरू करावा, सगळीकडे लाईट लावावेत, लोक वाटू देत की दिवाळी आहे। आणि यातनं आज हा 11वं वर्ष पूर्ण या गोष्टीला होत आहेत। या दीपोत्सवाला याच्या अगोदर सचिन तेंडुलकर येऊन गेले, आशाताई येऊन गेले, अनेक मान्यवर येऊन गेले, मराठी अनेक कलावंत येऊन गेले। मी आज खास आभार मानणार आहे मी सलीम साहेबांचे आणि जावेद साहेबांचे। जेव्हा मी त्यांना सांगितलं की असा अशा प्रकारचा दीपोत्सवाचा कार्यक्रम आहे, जावेद साहेबांना सांगितलं, म्हटलं मी सलीम साहेबांना विचारणार आहे, ते बोलले जरूर विचारा मी येणार। सलीम साहेबांना विचारलं मी जावेद साहेब येत आहेत म्हणालेत, ते बोलले मी येणार। आणि आज खूप वर्षानंतर सलीम जावेद ही एक ब्लॉकबस्टर जोडी आज आपल्याला इथे सर्वांसमोर उपस्थित झालेली दिसते। मी खास आभार मानीन या दोघांचे, त्याचबरोबर माझे मित्र रितेश देशमुख यांचे। मी काल त्यांना विचारलं, मी म्हटलं रितेश म्हटलं प्लीज व्यासपीठावरती येऊन सलीम साहेब आणि जावेद साहेबांना काही प्रश्न विचारणार का, ते बोलले जरूर नक्की विचारणार। आणि आज इथे माझे मित्र आशुतोष गोवारीकर इथे आलेले आहेत, खरं तर ते उद्या पण आहेत, पण आज सलीम साहेब आणि जावेद साहेब यांच्या प्रेमाखातर ते आज पण इथे आज उपस्थित राहिलेले आहेत। मी त्यांचे पण आभार मानतो। सलीम साहेब, जावेद साहब, बहुत आभारी हूँ आप दोनों ने यहाँ पे आके हमें वक्त दिया इस दिवाली की शुरुआत की। और सभी लोग खुश हैं, बहुत सारे लोग टेलीविजन चैनल पे देख रहे हैं। और ज़्यादा मैं कुछ बात नहीं करूँगा, मैं ज्यादा ना जावेद साहब ना मतलब मैं संगीत दिवाली लिया इसे क्या माला बोला, उन्होंने माला तरी विचार ला कि फ़ोन किया माला बोले राजी क्या करना क्या है। मैं बोला कुछ नहीं सर, आके सर एक बटन दबाना है जिससे पूरा एरिया लिटअप हो जाएगा। अच्छा तो आप मुझे बिना बोले भेज देंगे? बोला नहीं नहीं बिना बोले कैसे भेज देंगे, बोलना तो पड़ेगा। तो बोले हाँ तो फिर ठीक है, बोले आके बात करूंगा फिर निकलूंगा, बिना बात किए मैं निकलूंगा नहीं। मी जावेद साहेबांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत लोकांसमोर आप लोगों के सामने बात कीजिए। ये लीजिए क्या पोडियम लागेल, पोडियम आण पुढे। ए त्यांना पोडियम पुढे आण।